दोस्तों का विकास। आव्हानं तसं म्हणायला गेलं तर खूप आहे, आव्हान तसं म्हणायला तर कुछ काहीच नाही, खूप आहे असं म्हणायला तर सत्ता आणि संपत्ती ह्या दोन गोष्टीचा भारतीय जनता पार्टी अतिरेकी वापर या महाराष्ट्रात या देशात करते। ठिकठिकाणी जसं बा केजरीवाल सारख्या एका मुख्यमंत्र्याला यांनी अटक केलेली आहे, हे सत्तेचा गैरवापरच आहे ना। ठीक आहे ना, तुम्ही काय फार धुतलेले आहे का भारतीय जनता पार्टी? तुमचे 6,000 कोटीचे रोखे तुमच्या खात्यात आहे का? फुकड आले का? कोणाला तरी ब्लॅकमेलिंग करून आले, कोणाला तरी ईडीचा धाक दाखवून, कोणाला तरी सीबीआयचा धाक दाखवून, कोणाला तरी इन्कम टॅक्सचा दाखवून दिलेला आहे? आणि अशा पद्धतीने खरं तर अमोर समोर गोष्टी केल्या पाहिजे, पण भारतीय जनता पार्टी तसं करत नाही। अडून मग याला ब्लॅकमेलिंग करणं, याच्या कायमशिळात बंदूक लावणं, त्याच्या कायमशिळात बंदूक लावणं, या पद्धतीनं काम करते। मला वाटतं हे एक आव्हान आहे, पण मला वाटतं हे आव्हान पेलण्याची जर शिवसेना प्रमुखाच्या विचारानं शक्ती मिळाली तर हे आव्हान सुद्धा आपण सहज पार पाडू शकतो असं सुद्धा मला वाटतं। पण निश्चित सत्ता आणि संपत्तीचा जो खेळ आणि जो बाजार, खेळ नाही म्हणलेला बाजार, या देशात आणि या महाराष्ट्रात सुद्धा मांडलेला आहे। मला वाटतं तो एक आव्हान आहे। आणि निश्चित आत्तापर्यंतचा इतिहास बघितला, देशाचा काय जगाचा इतिहास बघितला, तर सत्ता आणि संपत्तीवाल्यांसमोर सामान्य माणसं, सामान्य व्यक्ती जिंकलेले। मग तुम्ही कोणती रशियन राज्यक्रांती घ्या, अमेरिकन घ्या, फ्रेंच घ्या, भारतातले घ्या, या सगळ्या क्रांती झालेल्या त्या सामान्य लोकांनीच केल्या। मला असं वाटतं किती सत्ता संपत्तीसमोर असू द्या, सामान्य माणसाचा विजय होत असतो, तसाच विजय सामान्य माणसाचा म्हणजेच लोकशाहीच्या देशात होईल असा मला विश्वास आहे। शिंदे गटाची जागा आणखी ते जाहीर करायला तयार नाही, एमआयएम जाहीर झाला, आता उबाटा गट तयार झाला, पण शिंदे गटाची उमेदवारी काही जाहीर नाही, तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? कारण ते दावा करतात की आंबादास दानवेशी आमचं बोलणं सुरू आहे। त्यांच्या माध्यमातून काही लोकांनी फोन केलेले आहे, आताही करतात, दररोज करतात, 4-5 दिवसानं करतात, हे स्पष्ट आहे। मी काही त्याला नाकारत नाही, सुस्पष्टपणे सांगतो, पण अशा पद्धतीनं माझ्याकडून कोणत्याही प्रकारे या सगळ्या विषयाला होकार बोलणं ते बा ओळखीचे लोक आहे। आता मला माझ्या इथले एखादा जो जुना सग त्यांनी फोन केला तर मी काय त्याच्याशी बोलायचं नाही, काय तर बोललं पाहिजे। पण ठीक आहे, त्यांचं म्हणणं असेल, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली असेल, मी काय त्यांना याच्यातून दोष देणार नाही। ते नाही वाटतं मी असावं त्यांच्यासोबत असं वाटतं, त्यांनी तशा पद्धतीनं माझ्याशी सातत्यानं संपर्क चालू हे मी नाकारत मुळेच नाही, परंतु मी उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत, शिवसेनेसोबत, कारण अशा वेळेस मीच गद्दारीविषयी भाषण करणं, मीच गद्दारी करणं हे काही मनाला पटणार नाही। मी शिवसेना प्रमुखाचा, शिवसेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मावळा आहे, त्यामुळे असं काही होणार नाही। कल्याणची जागा अजून जाहीर झालेली नाही, कल्याणमधून आदित्य ठाकरे किंवा सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा आहे, श्रीकांत शिंदे ऑलरेडी त्या ठिकाणी उमेदवार असणार, कल्याणचं का जाहीर होऊ शकणार? 20 मेला इलेक्शन आहे, फॉर्म भरायचं मला वाटतं 8-10 एप्रिल, त्याच्यामुळे फार लांब आहे, होईल उमेदवारी जाहीर त्याला, काय उमेदवार का शिवसेना काय नाही, शिवसेने 1 नाही 5 उमेदवार आहे इच्छुक, त्यामुळं कुठली उमेदवारी काही रणनीतीचा भाग असतो। कारण अजून माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी ठाण्याच्या जागेसाठी आग्रही आहे, आणि जर ठाण्याची नाही मिळाली तर कल्याणच्या जागेसाठी आग्रही आहे, म्हणून आम्ही सुद्धा बघतोय त्यांचं काय होतं काय नाही। श्रीकांत शिंदे 2 टर्म खासदार त्या ठिकाणी आहे, यंदा तिथे उमेदवार दिला जाईल का चांगला? तुम्ही म्हणता किती उमेदवार इच्छुक आहे तिथे? हे पण बेस शिवसेनेचं काम आहे, तिथं शिवसेना संघटनात्मक ढाचा शिवसेनेचा असतो, तो कल्याण मतदारसंघात सुद्धा जसाच्या तसा आहे। सत्ता आणि संपत्तीच्या बळावर याला काही जण नष्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण असं होणार नाही। आणि त्या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया होणार, कोणी समजत असेल मी कोट्यवधी खर्च केले, मी असा आहे, मी तसा आहे, हे सगळ्या झूड गोष्टी असतात। एक सामान्य माणूस सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक जिंकेल, सामान्य शिवसैनिक सुद्धा, असं मला वाटतं। शांततेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो।